हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण काल म्हणजे सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषदेमधील पशुसंवर्धन विभागासाठी पेपर झाला त्या पेपरमधील सामान्यांचे दहा प्रश्न मला मिळालेले आहेत आणि हे प्रश्न आज मिळालेत म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे तर सर्वप्रथम या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जिल्हा परिषदमधील आरोग्य शेवटचे जे तांत्रिक चाळीस प्रश्न आहेत त्याची परिपूर्ण तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यशेवट तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या नवीन सिलेबसनुसार जा आहे आणि तांत्रिक चाळीस प्रश्नांची परिपूर्ण तयारी होऊन जाईल ज्या ताईंनी मला हे प्रश्न पाठवलेले आहेत ना त्या ताईंचा मी मनापासून आभारी आहे तर लातूर जिल्हा परिषदेसाठी त्यांनी अर्ज केलेला तर पहा पहिला प्रश्न आहे भूदान चळवळ आता भूदान चळवळ जी आहे ना ती विनोबा भावे यांनी सुरू केलेली आहे आणि नावातच आहे पहा भू दान भू म्हणजे जमीन दान करणे म्हणजे दान देणे मग ज्यांच्याकडे खूप जमीन आहे त्यांनी जे भूमिहीन आहेत त्यांना जमीन दान देणे असं या चळवळीचं स्वरूप होतं पुढे पा लातूरमधील नदीवर एक प्रश्न होता आता लातूरमधील कोणत्या नदीवर आणि कसा प्रश्न होता हे त्यांना आठवत आठवलं नसेल पण जिल्ह्यावर कसे प्रश्न येत आहेत तर नदी त्याच्यानंतर लातूरच्या पूर्वेला असलेलं राज्य तर लातूरच्या पूर्वेला कर्नाटक हे राज्य आहे कर्नाटकमधील बिदर हा तालुका लातूर जिल्ह्याला लागून आहे टपा राष्ट्रीय टपाल दिन कधी असतो तर राष्ट्रीय टपाल दिन हा दहा ऑक्टोंबरला साजरा केला जातो तर आपल्या भारतामध्ये नॅशनल पोस्ट डे किंवा राष्ट्रीय टपाल दिन हा दहा ऑक्टोंबरला असतो आणि ओल्ड पोस्ट डे म्हणजे जागतिक टपाल दिन हा नऊ ऑक्टोंबरला असतो लक्षात ला ठेवायला सोपा आहे आता याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं की ऑक्टोंबर महिन्यातील त्यांनी दिवस विचारला आहे का ही परीक्षा ऑक्टोंबरमध्ये होती मग आता जे पेपर नोव्हेंबरमध्ये आहेत तर नोव्हेंबर महिन्यामधील जे महत्त्वाचे दिवस आहेत ना ते सर्व दिवस तुम्ही व्यवस्थित करून ठेवा मे बी त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो येईलच अशी गॅरंटी नाही पण याच्यावरून एक आपण अंदाज बांधायचे असतात पुढे पहा महाराष्ट्रातील बंदरावर एक प्रश्न होता पण नेमका कोणत्या बंदरावर होता कसा प्रश्न होता हे त्यांनी काही दिलेलं नाही आहे भारताचे संरक्षण मंत्री कारण संरक्षण मंत्री फक्त भारतालाच असतात राज्याला नसतात तर सध्या राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत आता तुम्हाला अठ केंद्रीय मंत्रिमंडळ लक्षात ठेवावं लागलं त्यातल्या त्या खास ठरवून जी महत्त्वाची खाती असतात संरक्षण मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री कृषी मंत्री परराष्ट्र मंत्री त्याच्यानंतर रेल्वे मंत्री त्याच्यानंतर मनुष्यबळ व विकास म्हणजे शिक्षण मंत्री असे जे काही महत्वाची विकास मंत्री ही जी महत्वाची खाती ते आहेत ना त्याचे मंत्री तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील आणि राज्याची सुद्धा कारण त्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो त्याच्या पुढे पहा श्रेयसवर प्रश्न होता आता नेमका श्रेयसवर काय प्रश्न होता श्रेयस अय्यर विचारला असेल तर तो क्रिकेट क्रिकेटर आहे किंवा काय प्रश्न होता फक्त त्यांनी श्रेयस दिले त्याच्यानंतर आय आय एम मुंबई आता आय आय एम मुंबईचं जर रँक विचारला असेल यावर्षीचा तर तो सातवा रँक येतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई पण नेमका प्रश्न काय होता ते माहिती नाही आहे त्याच्यानंतर अरबी समुद्राला लाडून असलेले राज्य विचारलेत तर आता अरबी समुद्राला लाडून असलेले राज्य कोणकोणते आहेत तर गुजरात आहे महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर कर्नाटक आहे गोवा आहे त्याच्यानंतर तुमचं केरळ आहे तर ही राज्ये अरबी समुद्राला लागून आहेत आता त्याच्यात नेमका प्रश्न काय होता पाहावं लागेल त्याच्यानंतर बाहुलीचा खेळ असलेला रा राज्य तर बाहुलीचा खेळ म्हणजेच आपला तटपुटळीचा खेळ ते राजस्थान हे राज्य त्याच्याशी संबंधित आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका एकोणतीस प्रश्नपत्रिकासंचे तसंच अधिकारी सदतीस संचे ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि विस्तार अधिकारी यांचे प्रश्नसंच प्रसिद्ध केलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच